नमस्कार मंडळी बढायसे दोस्ती या आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले आपल्या भारत देशातील गड किल्ले जे की आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत आपण जर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल बोललो तर या किल्ल्यांची अवस्था खूपच नाजूक आहे सध्या बघायला गेलं तर आणि या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे विश्व धरोहर सूचीमध्ये सामील करणं हा एक चांगला प्रयत्न आपल्या शासनाचा आपल्याला म्हणता येईल ज्यावेळेस मित्रांनो वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून एखाद्या स्थळाची नोंदणी होते तर त्यावेळेस त्या गोष्टीचं काय महत्व असतं नेमकं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय हा टॅग कोण देतं तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओ सेशनमधनं घेणार आहोत तर आजच्याच पेपरला ही बातमी होती मित्रांनो त्यामुळे मी याच्यावरती एक सेशन बनवण्याचं ठरवलं की वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळ तो या चा तर या जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील चौदा किल्ल्यांना एक वारसा स्थळाचा दर्जा मिळणार आहे तर याबद्दलचं एक डिस्कशन किंवा याबद्दलचा एक प्रस्ताव शासनाने युनेस्कोला पाठवलेला हो आहे तर त्याबद्दलची माहिती मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकतात की रायगड सिंधुदुर्ग राजगड शिवनेरी तोरणा यांसारख्या अनेक किल्ल्यांचा समावेश या प्रस्तावामध्ये करण्यात आलेला आहे तर हा जो प्रस्ताव, प्रस्ताव आपल्या शासनाने युनेस्कोला पाठवला हो आहे तर युनेस्को काय करेल की लवकरच त्यांचं पथक या किल्ल्यांची पाहणी करेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेऊन त्यावरती ते, ते शिक्कामोर्तब करतील आपल्याला माहिती आहे मित्रांनो की हिंदवी स्वराज्याचे जे संस्थापक आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौदा किल्ल्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक विभागाने म्हणजेच युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसास्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून तत्त्वता मान्यता दिलेली ज्यावेळेस आपण हा प्रस्ताव पाठवलेला आहे त्यावेळेस तर शिवरायांचे टोटल चौदा किल्ले आहेत तर ही जी चौदा किल्ल्यांची शृंखला आहे त्याला तेरा एप्रिल रोजी ही मान्यता मिळालेली मित्रांनो त्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता राजगड आहे रायगड आहे जी की आपल्या स्वराज्याची राजधानी होती त्यानंतर लोहगड आहे साल्लेर मुल्लेर अंकाई टंकाई तोरणा जो किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यानंतर त्यांचं त्यांचं जी काही कारकिर्दी पुढे पूर, ती चालू झाली त्यानंतर रांगणा किल्ला शिवनेरी किल्ला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर हे गिरुदुर्ग आणि याचबरोबर सिंधुदुर्ग कुलाबा कांसा सुवर्णदुर्ग आणि रत्नदुर्ग या पाच सागरी किल्ल्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो तर थोडक्यात ह्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित का केलं जात आहे तर त्यामागे पण कारण आहे मित्रांनो तर ह्या किल्ल्यांची जी काही रचना आहे याची काही दुर्ग बांधणी आहे जी काही का विज्ञान आहे ह्या रचनेमागचं किंवा जे काही स्थापत्य आर्किटेक्चर ज्याला आपण म्हणतो ते आहे तर त्यावरनं आपल्याला मराठा लष्कराची जी काही वास्तू संरचना होती किंवा त्या काळात जी काही दुर्ग बांधणी होती तर त्याचा एक अंदाज येतो किंवा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातले किल्ले आहेत आणि मराठी मराठा लष्करी वास्तुसंरचना या प्रकारामध्ये राज्य पुरातत्व विभागाने भारतीय पुरातत्व विभागास या चौदा किल्ल्यांच्या श्रृंखलेचा प्रस्ताव पाठवलेला होता आणि हा प्रस्ताव भारतीय पुरातत्व विभागाने पुढे युनेस्कोकडे पाठवला केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाबरोबर मंत्रालयामार्फत युनेस्कोला हा प्रस्ताव सादर झाला आणि त्याला नुकतीच मान्यता मिळाल्याने आता काय होणार आहे मित्रांनो की अंतिम प्रस्ताव युनेस्को मागवतो आणि केंद्राला तसं युनेस्कोने कळवलंय की तुम्ही एक अंतिम प्रस्ताव द्या आणि त्यानंतर जे काही क्रायटेरिया युनेस्कोने सेट केले ते जर फुलफिल झाले तर नक्कीच या चौदा किल्ल्यांना जाग्रिक स्थळ म्हणून एक त्याची नोंदणी होईल त्यामुळे काय होतं बघा मित्रांनो की पूर्ण जगभराच्या पाठीवरती जागतिक वारसा स्थळ म्हणून जे काही स्थळं आहेत तर त्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा जास्त वाढतो आणि त्या ठिकाणच्या विकासासाठी त्यांचं संवर्धन करण्यासाठी युनेस्को तसेच केंद्र शासन राज्य शासन यांच्यातर्फे निधीसुद्धा उपलब्ध होतो त्यामुळे जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये एखाद्या स्थळाचं नोंदणी होणं हे खूप मोठी उपलब्धी मानली जाते आपल्याला माहिती आहे मित्रांनो की छत्रपतींच्या साल्लेर ते जिंजीपर्यंतच्या स्वराज्यात एकूण तीनशे पन्नास पेक्षाही जास्त किल्ले त्यामुळे समकालीन इतिहासकारांनी आपल्या शिवाजी महाराजांना दुर्गपती अशी उपाधी सुद्धा दिलेली आहे आणि शेवटचा थोर किल्ला वास्तुविशारद म्हणून सुद्धा शिवाजी महाराजांचा गौरव इतिहासकारांनी केलेला आहे कारण मित्रांनो शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप सारे किल्ले बांधले सुद्धा आहे म्हणजे जे काही ऑलरेडी अस्तित्वात असणारे किल्ले होते ते तर जिंकलेच त्यांनी परंतु त्यांनीही काही नवीन किल्ले बांधले आणि त्याची रचना इतकी अप्रतिम होती किंवा त्याचं जे बांधकाम वगैरे ती जी काही वास्तुसंरचना होती ती एवढी अप्रतिम होती की आजही ते किल्ले वादळ वारे ऊन पाऊस यांचा सामना करत उभे स्वराज्याला एक बळकटी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि म्हणूनच त्यांना शेवटचा थोर किल्ला वास्तुविशारद म्हणूनही संबोधलं जातं त्यांच्याकडील एक खूप छान वास्तुविशारद होते ते म्हणजे हिरोजी इंदुलकर इंदुलकरांबद्दल पण तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस तुम्ही रायगड किल्ल्याला भेट दिली असेल तर त्यावेळी त्या ठिकाणी आहे सदैव ठायसी तत्पर हिरोजी इंदुलकर अशा प्रकारचा एक आशय लिहिलेला एक पायरी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर हे जे काही इंदुलकर होते हे शिवाजी महाराजांच्या काळातले वास्तुविशारद होते तर आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या एकाही किल्ल्याचा समावेश या जागतिक वारसा स्थळामध्ये झालेला नाही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनोही कारण की एवढं मोठं ऐतिहासिक वैभव महाराष्ट्राला लाभलेलं आहे तीनशे पन्नास पेक्षा अधिक किल्ले आहेत परंतु एकाही किल्ल्याचा समावेश या जागतिक वारसा स्थळ यादीत नव्हता खूप थोड्या किल्ल्यांची डागडुजी झालेली आहे परंतु अनेक किल्ले आजही असे आहेत की जे खूप मोडकळीला आलेले आहेत किंवा त्यांची अवस्था खूपच बिकट आहे कारण याचे खूप कारण आहेत मित्रांनो त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य आलं तर इंग्रजांनी महाराष्ट्र इंग्रजांना सहजसहजी शरण गेलाच नाही तर महाराष्ट्रातले जरी पेशव्यांनी शरणागती पत्करली अठराशे अठरामध्ये तरीही जे काही आपले किल्लेदार होते जेवढे पण गडकोट होते त्यातले जे काही मराठी किल्लेदार होते तर त्यांनी ते गड झुंजवट ठेवले होते ब्रिटिशांविरुद्ध ते गड कित्येक वर्ष झुंजट त्यांनी ठेवले होते आणि त्यामुळे ब्रिटिशांनी तोफा लावून या गडांची खूप नासधूस केलेली होती परंतु राजस्थान किंवा भारताच्या इतर राज्यांमध्ये आपल्याला तसं दिसत नाही कारण का की ज्यावेळेस ब्रिटिशांनी Uh, मराठ्यांचा पाडाव त्यानंतर बाकीच्या सत्ताधीशांनी आपणहून त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं त्यामुळे त्यांच्यावरती तशी आक्रमण झाली नाही जसे की महाराष्ट्रातील किल्ल्यांवरती झाली त्यामुळे महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले मोडकईला आलेले आहेत आणि नंतरच्या काळातही स्वातंत्र्यानंतर त्याकडे काही जास्त लक्ष दिलं गेलं नाही तसेच जागतिक स्थळ यादीतही त्यांचा समावेश नव्हता आणि त्यामुळे किल्ल्यांची अजूनच दुर्दशा झाली परंतु आता जर ह्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश Uh, मिळाला किंवा त्यामध्ये नोंद झाली तर नक्कीच या किल्ल्यांकडे पूर्ण जगाचं लक्ष पुन्हा एकदा आकर्षित होणार आणि या किल्ल्यांच्या डागडुजीसाठी त्यांच्या संवर्धनासाठी अधिक निधी अधिक चांगली एक्सपर्टीज असणारी कारागीर लोक किंवा एक मॅनपॉवर उपलब्ध करून देण्याचं काम युनेस्को करत असतं तर ते त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक स्थळांचं जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट होणं हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारची ही एक न्यूज होती याबद्दल तुम्हाला मला सांगायचं होतं की महाराष्ट्रातील हे जे काही चौदा शिवकालीन किल्ले आहेत तर यांना जागतिक वारसा स्थळाचा लवकरच दर्जा मिळेल अशी आशा वाटते कारण की युनेस्कोकडं आता ते प्रस्ताव गेलेला आहे आणि युनेस्कोनी पण आपल्याकडनं पूर्ण अंतिम प्रस्ताव मागितला आहे मग मा केंद्र सरकार तो अंतिम प्रस्ताव बनून युनेस्कोला देणार युनेस्को, युनेस्को त्यांच्या क्रायटेरियामध्ये त्या सर्व गोष्टी सॅटिस्फाय होत आहे का नाही ते चेक करणार आणि ते सर्व झाल्यावरती या स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळणार तर अशा प्रकारची ही न्यूज होती मित्रांनो परंतु याही पुढे जाऊन आपल्याला थोडंसं युनेस्कोबद्दलही माहिती पाहिजे महाराष्ट्रातले गडकोट कोणकोणते आहेत त्यानंतर कोणता क्रायटेरियाच्या अंतर्गत या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश मिळू शकतो तर याबद्दलही थोडीशी माहिती घेऊयात तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे युनेस्कोचं ऑफिशियल वेबपेज आहे ओके युनेस्कोचा फुल फॉर्म काय युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन बरोबर तर हे युनेस्कोचं ऑफिशियल वेब आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर त्यांचं कार्य काय कोणकोणत्या फील्डमध्ये ते काम करतात तर त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे त्यांचे मेजर इनिशिएटिव्ह काय काय स्पेशलाइज एरिया कोणकोणते ओके तर याबद्दल त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यांचं काय नेमकं का काम आहे युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज नेटवर्क कसं आहे किंवा इतर काही त्यांनी चालवलेले जे काही उपक्रम आहे किंवा त्यांच्या इतर काही इन्स्टिट्यूट आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात ओके तर अशा प्रकारे ह्या वेब पेजवरती खूप सारी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसू शकते मित्रांनो हे बघा युनेस्कोज लिस्ट तर वर्ल्ड हेरिटेजची लिस्ट आहे परत इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज म्हणजे ज्या वस्तूंना आपण स्पर्श करू शकत नाही जसं की गायन वादन वेगवेगळ्या कला तर यांचा समावेश इंटेंजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये होतो तर त्यांची पण लिस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी ऑफिशियल वेबपेज जे आहे युनेस्कोचं त्यावरती तुम्हाला मिळू शकतात आणि या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता की जगामध्ये जेवढे काही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहे टोटल तर त्या सर्वांचा मॅप या ठिकाणी दिलेला आहे युरो युरोपामध्ये बघा मित्रांनो युरोपीय जे देश आहे त्यामध्ये बऱ्याचशा स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे तर त्यामुळे काय की युरोपातली जी काही है ऐतिहासिक स्थळं आहेत ती खूप छान प्रिझर्व्ह केली गेलेली आहेत त्यांचं कन्झर्वेशन त्यांचं संरक्षण खूप छान पद्धतीने झालेलं आहे परंतु भारतामध्ये फक्त अडोतीस स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालेला आहे भारतासारख्या एवढ्या खंडप्राय देशामध्ये फक्त अडोतीस स्थळं यामध्ये आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की भारतामध्ये कोणकोणते जागतिक को वारसा स्थळ स्थळं आहे तर त्यांचं या ठिकाणी मॅपिंग तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथं सिम्बॉलॉजी तुम्ही बघू शकतात मित्रांनो हे जे काही येल्लो ये कलरचे डायमंड शेप आहे हे म्हणजे कल्चरल साईट आहे ग्रीन कलरचे हे जे काही शेप आहे ते म्हणजे नॅचरल साईट आणि येल्लो प्लस ग्रीन असे जे आहे ते आहे मिक्स साईट म्हणजे त्यांना कल्चरल प्लस नॅचरल असा टॅग मिळालेला असतो ओके तर प्रकारे तुम्ही या ठिकाणी हे सर्व जागतिक स्थळं बघू शकतात तर तुम्ही या ठिकाणी झूम केलं किंवा त्या डॉटवरती क्लिक केलं तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला भेटू शकते हे बघा आता या ठिकाणी आहे एल्लोरा केव्ज तर एल्लोरा केव्सबद्दल तुम्ही या ठिकाणी बघू शकतात हा पूर्ण थ्री डी मॅप आहे मित्रांनो ओके जेवढं तुम्ही या ठिकाणी झूम कराल तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी सर्व व्यवस्थित बघू शकाल अशा प्रकारे मित्रांनो जर जागतिक वारसास्थळ यादीमध्ये एखाद्या ऐतिहासिक स्थळाला स्थान मिळालं तर पूर्ण जगाच्या नकाशावरती ते मॅपमध्ये अधोरेखित होतं आणि त्यामुळे जागतिक पर्यटकांना पण माहीत होतं की भारतामध्ये या या ठिकाणी अशा अशा प्रकारची जागतिक वारसा स्थळ आहे आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आवर्जून येतात तर हा एक फायदा आहे मित्रांनो आणि युनेस्कोकडनं नक्कीच त्यासाठी आर्थिक सहाय्य किंवा जे काही टेक्निकल हेल्प म्हणतो आपण टेक्निकल सपोर्ट समजा एखादं ऐतिहासिक वास्तू आपल्याला तिचं संवर्धन करायचं आहे तिचं संरक्षण करायचंय तर त्यासाठी जी काही एक्सपर्टीज लागतील जी काही विशिष्ट कारागिर लागतात तर त्यासाठी पण युनेस्को नक्कीच त्यांची जी काही टेक्निकल टीम आहे त्याकडनं पण सपोर्ट आपल्याला भेटतो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही एम टीडीसीची ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र टुरिझमची तर या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व काही किल्ले आहेत तर त्या किल्ल्यांबद्दल तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकतात ओके okay? तर खूप सविस्तर माहिती इथे महाराष्ट्र शासनातर्फे पुरवण्यात आलेली आहे ओके तर, okay? तर हेच मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून मला सांगायचं सा होतं की वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे नेमकं काय का त्यांचं महत्व काय असतं आणि जर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा किंवा जागतिक वारसा स्थळ म्हणून जर दर्जा मिळाला तर त्याचा काय फायदा होणार आहे तर नक्कीच तुम्ही पण सांगा की तुम्हाला काय वाटतं की नेमकं कोणत्या किल्ल्यांना हा जागतिक स्थळाचा दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यामागं काय कारण आहे तर ते पण तुम्ही नक्कीच सांगा तर भेटूयात मित्रांनो आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये अशाच एका काहीतरी नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत तो काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हॅव अ ग्रेट डे